वार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं भीमा शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आदरणीय दिनकर बापू, आमचे सहकारी मित्र पवन भैया महाडिक, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर, आपल्या भीमा शेतकरी विकास पॅनलचे या गटाचे उपस्थित आपले सर्व उमेदवार उपस्थित, या गावातील वडीलधारी शेतकरी सभासद, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, उद्याच्या 13 तारखेला कपशी चिन्हावर पुलीचा शिक्का मारून आदरणीय मुन्ना साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनलला हॅट्रिक करून आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या अनेक दिवसापासून भीमाची रणधुमाळी सुरू आहे. अनेक वेगवेगळ्या दिशाभूल अफवा आपल्या या परिसरात, आपल्या पंढरपूर किंवा मंगळवेढा भागातल्या या भीमाच्या कार्यक्षेत्रात त्या ठिकाणी पसरविल्या जातात. व्हॉट्सअप, फेसबुक, त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुन्नासाहेब विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला का नव्हते म्हणून त्या ठिकाणी ज्यांचा संबंध आहे ते त्या ठिकाणी आपल्याला विचारतात. परंतु कदाचित त्यांना त्या ठिकाणी माहित नाही की स्वर्गीय नाना आणि मुन्ना साहेबांचं असणारं हे अनेक वर्षाचं जिव्हाळ्याचं ऋणाद बंधनाचं नातं त्या ठिकाणी भीमा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुन्ना साहेब का नव्हते त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला. परंतु विश्वजित भाई असतील, त्यांचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी पाठीशी सहकार्याची भूमिका घेऊन मुन्ना साहेब कायम त्या ठिकाणी वडीलकीच्या भूमिकेत पाठीशी राहिलेल्या आहेत. आणि म्हणून कोण दिशाभूल अफवा पसरवत असेल तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचं की इतकं कमजोर एरुणान बंधनाचं नातं नाही. आणि म्हणून स्वर्गीय नानांच्या विचारावरती कार्यावरती प्रेम करणारा अनेक त्यांचे सहकारी वडीलधारी सहकारी असतील त्या ठिकाणी तरुण सहकारी उद्याच्या 13 तारखेला कपशी चिन्हावरच त्या ठिकाणी आपला पुलीचा शिक्का देऊन आशीर्वाद देऊन मुन्ना साहेबांच्या पॅनलला त्या ठिकाणी भरघोस मतानं विजयी करतील. रणधुमाळी सुरू आहे बंधूनो. अनेक त्या ठिकाणी टीका टिप्पणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला ऐकायला त्या ठिकाणी मिळत आहेत. मुन्ना साहेब असेल, आम्ही त्या ठिकाणी बोलताना कशा पद्धतीनं शेतकऱ्याला न्याय देऊ, कशा पद्धतीनं इथल्या शेतकरी सभासदांच्या अडचणीला धावून जाऊ हे एकीकडे सांगतोय. मात्र दुसरीकडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळालं. काल विरोधकांची कुरुळला त्या ठिकाणी सभा झाली. सभेत आपल्या पंढरपूर तालुक्यातले स्वतःलाच राजकारणातले चाणक्य म्हणून स्वतःच घेणारे एक बडे नेते, ज्यांना रात्री पुढं कोण आलंय हे सुद्धा त्या ठिकाणी अर्धा तास समजत नाही असे नेते कुरुळमध्ये त्या ठिकाणी बोलले. काय बोलले? मुन्ना साहेबांच्या त्या ठिकाणी प्रचारामध्ये स्टेजवरती त्या ठिकाणी सभेमध्ये शेतकऱ्यांनी लोकांनी त्या ठिकाणी हकलून दिलेली माणसं स्टेजवरती आहेत म्हणून त्या ठिकाणी आरोप केला. त्या गड्याला कदाचित माहित नाही 2014ला तुमच्या भावाचा आणि 2019ला तुमच्या चुलत्याचा चारी मुंड्या चित करून लोकांनी हकलून दिलेलं कदाचित त्यांना त्या ठिकाणी माहित नाही. 2011ला याच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इथल्या 72 वडीलधाऱ्या शेतकरी सभासदांनी कुणाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी घरी बसवण्याची जबाबदारी हकलून देण्याची जबाबदारी देखील प्रामाणिकपणे पार पाडली हे कदाचित त्या ठिकाणी माहित नाही. आणि म्हणून उचकुटीला त्या ठिकाणी हात घालायच्या नादाला तुम्ही लागू नका. एक रोज त्या ठिकाणी एक एक पिल्लू येऊन वेगवेगळी भूमिका दिशाभूल त्या ठिकाणी पसरवली जाते. आणि म्हणून नियोजन तुम्ही प्रचाराचे मुद्दे का असले पाहिजेत
मुन्ना साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी सांगतात की भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्यावरती त्या ठिकाणी कुठल्याही समस्या या तालुक्यातल्या मग मोहोळ असेल पंढरपूर असेल किंवा मंगळवेढा भागातल्या या गटातल्या शेतकऱ्यांनी कुणी त्या ठिकाणी ऊस घेऊन यावा खाजगी वजन काटेवरती त्या ठिकाणी ऊस वजन करून भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस घालावा जर 1 किलोचा फरक पडला तर त्या ठिकाणी 1 लाखाचं बक्षीस मुन्ना साहेब भर सभेत ऑन माइक सगळ्या त्या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या समोर त्या ठिकाणी सांगतात का तुम्ही कोणून त्या रात्रीच्या सभेमध्ये सांगितलं नाही की युटोपिन कारखान्यावरती देखील त्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र खाजगी त्या ठिकाणी वजन काट्यावरती वजन करून त्या ठिकाणी ऊस घाला का फक्त बंधूनो भीमा सहकारी साखर कारखाना आपल्या परिवाराचे कारखाने बंद पाडावेत आणि आमचं फक्त त्या ठिकाणी पोट भरून चालावं हीच भूमिका आणि हेच त्या ठिकाणी विकृती आज वेगवेगळ्या भूमिका दिशाभूल आपोआप पसरवण्यासाठी येतात आणि म्हणून बंधूंनो इथल्या समस्त वडीलधारी शेतकरी सभासद आणि तरुण सहकाऱ्यांना आवाहन आणि विनंती त्या ठिकाणी करायची आहे की कोणतीही उद्याच्या 1-2 दिवसामध्ये वेगवेगळी अफवा दिशाभूल जरी पसरवली तर तुम्ही त्या ठिकाणी मुन्ना साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कृपची या चित्रावर मुलींना शिक्का मारून आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्या ही विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि हे माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र